गोपीचंद पडळकरांच्या जत मधल्या उमेदवारी विरोधात जतचे नेते एकवटले. उमेदवारी दिल्यास बंडखोरी अटळ. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दिला इशारा. स्थानिक लोकांना डावून जर बाहेर जाणं उमेदवारी दिली तर भारतीय जनता पार्टीमध्ये बंडखोरी अटळ आहे. आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांच्या जत मधल्या उमेदवारी विरोधात जतचे भाजपा नेते एकवटले आहेत. भूमिपुत्राला उमेदवारी द्या अशी भूमिका घेत पडळकरांच्या उमेदवारी विरोधात भाजप नेत्यांनी थेट मुंबई गाठत पडळकर यांना उमेदवारी दिल्यास बंडखोरी करू असा थेट निर्वाणीचा इशारा भाजपला दिला आहे. माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली तम्मनगौडा रेवी पाटील यांच्यासह स्थानिक नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भूमिपुत्रालाच उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. यावेळी विलासराव जगताप यांनी देखील आपल्याला उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत पडळकर यांना उमेदवारी देऊ नये, अन्यथा बंडखोरी अटळ आहे असा इशारा जगताप आणि रवी पाटील समर्थकांनी दिला आहे. जत तालुक्यातील विधानसभेच्या उमेदवारीसाठी मी स्वतः व इच्छुक उमेदवार तम्मनगौडा रवी पाटील आणि शिष्टमंडळासह माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांना मी सांगितले की स्थानिक उमेदवाराला तुम्ही प्राधान्य द्या. मी पण इच्छुक असे दाखवून तम्मनगौडा होते. आमच्या सगळ्याची एकच मागणी आहे की जत तालुक्यातल्या उमेदवारीबाबत स्थानिक लोकांचा विचार व्हावा. स्थानिक लोकांना डावून जर बाहेर जाणं उमेदवारी दिली तर भारतीय जनता पार्टीमध्ये बंडखोरी अटळ आहे असं निक्षून देवेंद्र फडणवीसला सांगण्यात आले.